खालापूर तालुक्यातील चौकाजवळील दरडग्रस्त झालेल्या ईरशाळवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आले आहे मानिवली येथे साकारलेल्या नवीन घराचे काम पूर्णत्वास येत असल्याने आदिवासी बंधू भगिनींना लवकरच हक्काचा भक्कम निवारा मिळणार आहे डोंगराचा भाग कोसळून एकोणीस जुलै दोन हजार तेवीसच्या काळरात्री इरशाळवाडी होत्याची नव्हती झाली चौऱ्याऐंशी जणांनी मृत्यूला कवटाळली आणि त्र्याऐंशी जनावरे दगावली एकोणपन्नास घरे आणि सात कोटे दोस्त झाली बावीस मुले आपल्या आई वडिलांना कायमची झाली मन हेलावणारी घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत मंत्री, मंत्री गिरीश महाजन अनिल पाटील दादा भुसे स्थानिक आमदार महेश पालदी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे सरपंच रितू ठोंबरे यांनी पाहणी करत परिस्थितीचा धाबा घेतला होता जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी अजित नेराळे तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी वरिष्ठांच्या आणि स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दलडग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन थे चौक येथे बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या कंटेनर हाऊसमध्ये करण्यात आले त्याचबरोबर चौक मानिवली येथे इर्षारवाडीचे पुनर्वसन सुरू झाले दरम्यानच्या काळात दलडग्रस्तांना हरवलेली कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले चोवीस तास पाणीपुरवठा वैद्यकीय सुविधा वीज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या दरडग्रस्त आदिवासींसाठी बघता बघता दर्जेदार वसाहत उभी राहिली या पुनर्वसित वसाहतीमध्ये चव्वेचाळीस घरांचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे लवकरच या घरांचा ताबा देण्यात येणार आहे